सध्या कोरोना व्हायरस म्हणून संकिष्ट नागरिक नुकसान झालेले आहेत, त्यांना सर्व डॉक्टर्स मंडळी व प्रशासन मदत करीत आहेत। त्या शासनाने याबाबत मुख्यमंत्री फंडास मदत देण्याचे आवाहन केले आहे। या आवाहनापासून प्रतिसादाप्रमाणे माझ्या पेन्शन खात्यातून मुख्य फंडापासून 55,000 रुपयाची देणगी मुख्यमंत्र्यांना देत आहे। त्रास नको घरी आली असं सध्या कोरोना व्हायरस म्हणून संकिष्ट नागरिक नुकसान झालेले आहेत, त्यांना सर्व डॉक्टर्स मंडळी व प्रशासन मदत करीत आहेत। त्या शासनाने याबाबत मुख्यमंत्री फंडास मदत देण्याचे आवाहन केले आहे। या आवाहनापासून प्रतिसादाप्रमाणे माझ्या पेन्शन खात्यातून मुख्य फंडापासून 55,000 रुपयाची देणगी मुख्यमंत्र्यांना देत आहे। कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगली येथे जिल्हा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष सुरू केला आहे। या कक्षाच्या माध्यमातून विविध गरजूंना मदत केली जाते। तर एक सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक भान राखत बुधगाव येथील निवृत्त तहसीलदार तसा ज्येष्ठ नागरिक आनंदराव दांदळे यांनी आपल्या कक्षाला ज्येष्ठ नागरिक महासंघ पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री अंजुमन खान यांच्या माध्यमातून काही मदत करणार असल्याबाबत सूचित केले। ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही जिल्हा कक्षाच्या वतीने त्यांच्या घरी येऊन आज 51,000 रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज स्वीकारत आहोत। आणि मी तांदळे यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांनी सामाजिक जाणीव राखत या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी मदत केली आहे ती सर्वांपुढे आदर्श ठेवणारी आहे। धन्यवाद।